नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओपासून आपण आरोग्यसेवक भरतीचे ते 2021 म्हणजे 28 फेब्रुवारीला पेपर झालेले होते त्याचे पेपरचे विश्लेषण आपण घेऊन येत आहोत. आजचा आपला पार्ट 1 आहे, म्हणजे जी के व चालू घडामोडीमधील जे काही सर्व प्रश्न होते ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. यानंतर पार्ट 1 आणि पार्ट 2 जे सायन्स आणि आरोग्यशास्त्रावरचे जे काही प्रश्न आहेत ते देखील मी लवकरात लवकर घेऊन येईन. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, येणाऱ्या सर्व एक्झामसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. आणि हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग आपण पाहूयात आरोग्यसेवक भरतीचे पेपरचे विश्लेषण. पहिला प्रश्न आहे आपला, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पंचायत समिती ही महाराष्ट्रातील त्रिस्तरीय पंचायत व्यवस्थेमधील मधली पातळी आहे आणि वरची जी पातळी आहे ती आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि आपण ग्रामपंचायत म्हणतो. तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख असतो BDO म्हणजेच गटविकास अधिकारी. आणि गटविकास अधिकारी या पदाची निर्मिती 1952 करण्यात आली होती, ज्यावेळेस भारतात कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे आपण समुदाय उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो आणि ग्रामपंचायतीचा असतो ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा असतो ग्रामसेवक. आणि महाराष्ट्रातील जी ग्रामपंचायत व्यवस्था आहे किंवा त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था आहे ती बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसीनुसार आणि महाराष्ट्रामध्ये आहे वसंतराव नाईक समिती. ओके, भारतामध्ये बलवंतराव मेहता समिती आणि महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांच्या समितीनुसार त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था अस्तित्वात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेमध्ये समान मते जर पडली तर निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो विधानसभेच्या अध्यक्षांना, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे. महाराष्ट्राच्या सध्या विधानसभेमध्ये ओके 288 सदस्यसंख्या आहे. ओके, 288 सदस्यसंख्या आणि ओके महाराष्ट्राच्या आणि सध्या अध्यक्ष कोण आहेत? सध्या अध्यक्ष कोणच नाहीत, ज्यांनी राजीनामा दिला ते नाना पटोले होते पूर्वी आणि ज्यांनी राजीनामा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? सयाजी लक्ष्मण सीलम. ओके, हे व्यक्ती होते महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष. आणि भारतामध्ये कोणत्या राज्यातील विधानसभेमध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या आहे? तर ते आहे उत्तर प्रदेशमधील विधानसभेमध्ये सर्वाधिक सदस्यसंख्या आहे. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये किती सदस्यसंख्या आहे? 78. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असं विचारलं आहे. म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचं या 4 कोणत्या ठिकाणी खंडपीठ नाही, याचा अर्थ 3 ठिकाणी खंडपीठ आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी खंडपीठ आहे? औरंगाबाद, नागपूर, पणजी या ठिकाणी आहेत तर नवी मुंबई या ठिकाणी नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर ठरेल. आणि मुंबई उच्च न्यायालय याच्यामध्ये महाराष्ट्र, गोवा आणि दादर नगर हवेली ओके आणि स्थापना 14 ऑगस्ट 1862 झालेली होती. 1862. सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? दीपांकर दत्ता. ओके, आणि एवढं लक्षात ठेवा मुंबई उच्च न्यायालयाविषयी. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाविषयी जे काही भारतीय राज्यघटने कलम आहे कोणते? कलम 214. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये आहे? रॉक गार्डन आहे चंदीगडमध्ये, जी पंजाब, हरियाणा आणि चंदीगड यांची संयुक्तपणे राजधानी देखील आहे. चंदीगड ज्यामध्ये आहे प्रसिद्ध रॉक गार्डन. चंदीगड हे भारतातील पहिलं नियोजित शहर आहे, हे पण लक्षात ठेवा. भारतातील पहिले नियोजित शहर आहे आणि ली कार्बुझिअर यांनी या शहराची निर्मिती किंवा हे शहर वसलेलं होतं किंवा याचे नियोजन कोणी केलेलं आहे? तर ली कार्बुझिअर या व्यक्तीने. जयपूर राजस्थानची राजधानी आहे, ज्याला ज्या ठिकाणी जंतर मंतर हवा महला देखील आहेत. मुंबई ज्याला आपण 7 शहर म्हणतो, जी मिठी नदीच्या काठी वसलेला आहे. दिल्ली ज्याला आपण सभांचे शहर किंवा मोर्चांचे शहर म्हणतो, जी यमुना नदीच्या काठी आहे दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रामध्ये एक खूप महान संत होऊन गेलेले आहेत आणि यांच्या नावानं ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यात आलं 2001 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान. संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराज जानोरकर गाडगेबाबांचं पूर्ण नाव आहे आणि त्यांची समाधी अमरावतीला आहे. गाडगे महाराज यांची समाधी कुठं आहे?
अमरावतीला आहे, लक्षात ठेवा अमरावती. आणि भारतामध्ये 2 ऑक्टोबर 2014 स्वच्छ भारत मिशन केंद्र सरकारनं सुरू केलं, याचे उद्घाटन नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मिशन ओके 2 ऑक्टोबर 2014 सुरू झालं आहे. आणि स्वच्छ भारत मिशनचं जे काही टॅगलाईन आहे ते आहे एक कदम स्वच्छता की ओर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश डॅश पर्वतरांगा आहेत. महाराष्ट्राच्या उत्तरेला साधारणपणे आपण जर रफ नकाशा जर महाराष्ट्राचा काढला ओके अशा प्रकारे, आणि महाराष्ट्राच्या या उत्तरेला एक मिनिट ओके महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहेत, तर हे जे आहेत उत्तर या ठिकाणी संपूर्णपणे सातपुडा पर्वतरांग आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. सातपुडा पर्वतरांगेला ह्या अमरावतीमध्ये, ह्या अमरावती आहे, अमरावतीमध्ये या ठिकाणी अमरावती आहे. सातपुडा पर्वतरांगेमधील अमरावती ठिकाणाला आपण गावलीगड म्हणतो, म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि सह्याद्री पर्वत कुठं आहे, सह्याद्री पर्वत रांगा ओके कुठे आहे, तर या ठिकाणी त्याला पश्चिम घाट म्हणतो. आणि बालाघाट जे हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरा या ठिकाणी आहेत, हरिश्चंद्र बालाघाट जे अहमदनगर लातूर बीडमध्ये आहेत, आणि या ठिकाणी आहेत अजिंठा सातमाळा अजिंठाचे डोंगररांगा, आणि या ठिकाणीमध्ये आहेत शंभू महादेवाच्या डोंगररांगा ओके या लक्षात ठेवा एवढं. आणि याच सातपुडा पर्वतातील रांगेना नंदुरबारमध्ये म्हणजे या ठिकाणी म्हणतात तोरणमाळचे डोंगररांगा, तोरणमाळ पठार देखील या ठिकाणी आहे. त्यानंतर नकाराधिकार किंवा राईट टू रिजेक्ट म्हणजे काय, तर हे विचारलं आहे. मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक्क बरोबर आहे, ज्याला आपण नोटा म्हणतो, नोटा ओके नन ऑफ द अबोव. स्वतःला न आवडणाऱ्या उमेदवारास मतदान टाळण्याचा हक्क, तर हे दोन्ही विधान बरोबर त्या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रम देशा पंतप्रधानांनी एक नारा दिलेला होता, ज्या नाऱ्याचं नाव आहे जय जवान जय किसान ओके. आणि असा नारा देऊन त्यांनी देशातील सैनिक आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेलं होतं. म्हणजे 1965 भारताचे पंतप्रधान होते, 1964 ते 1966 भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणजेच पंडित म्हणजेच लालबहादूर शास्त्री. पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. लालबहादूर शास्त्री यांचं पदावरती असताना म्हणजे 1966 ताशकंदला निधन झालं. ताशकंद जे उझबेकिस्तानची राजधानी आहे ओके. आणि 1966 2 ऑक्टोबर ह्यांची जयंती असते लालबहादूर शास्त्री यांचं, हे पण लक्षात ठेवा. ज्या दिवशी महात्मा गांधी यांची देखील जयंती असते. 1966 यांचं निधन झालं आणि 1966 यांना मरणोत्तर भारतरत्न देखील देण्यात आलेलं आहे. मरणोत्तर भारतरत्न हे देखील पुरस्कार यांना दिलेलं आहे. आणि मरणोत्तर भारतरत्न मिळवणारे हे पहिले व्यक्ती आहेत लालबहादूर शास्त्री. त्यानंतर लालबहादूर शास्त्री यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, त्यानंतर गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री हे देखील खाते त्यांनी सांभाळलेले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना देखील भारतरत्न भेटलेले 1955 आणि पहिले भारताचे पंतप्रधान होते. आणि त्यानंतर इंदिरा गांधी यांना देखील भारतरत्न भेटलेलं आहे, जी पहिली महिला पंतप्रधान आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून डॅश डॅश अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांना म्हणजे त्यांच्या विक्रीला प्रतिबंध केलेला आहे, तर हे आहे 100 मीटर. म्हणजेच शाळेपासून ज्या 100 मीटर अंतरावरती जे काही तंबाखूजन्य किंवा सिगारेट जे पदार्थ आहेत त्यांना प्रतिबंध म्हणजे विक्रीला प्रतिबंध करण्यात आलेलं आहे शाळेपासून. खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोट्या नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात आहे, तर हे आहे झारखंडमध्ये. तसं पाहिजे काही भाग असं मिळून असं संपूर्ण खनिज समृद्धीने असा छोटा नागपूर पठार आहे. महाराष्ट्रामध्ये देखील एक नागपूर आहे, ज्या ठिकाणी देखील खनिजे मिळतात ओके. आणि झारखंडची राजधानी काय, रांची आहे. आणि झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन, आणि झारखंडचे राज्यपाल आहेत द्रौपदी मुर्मू. उत्तराखंडची राजधानी काय, दोन राजधानी आहेत, एक आहे डेहराडून, दुसरा आहे गैरसेन. जी उन्हाळी राजधानी आहे गैरसेन. आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत त्रिवेंद्रसिंग रावत आहेत. राज्यपाल कोण आहेत, बेबीराणी मौर्या. राजस्थानची राजधानी जयपूर आहे जयपूर. आणि मुख्यमंत्री आहेत अशोक गहलोत. आणि कप्तान सिंग सोलंकी हे येथील काय राज्यपाल आहेत ओके. त्यानंतर एक किंवा दोन मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या
आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतलेल्या दारिद्र्यरेषेखालील जोडप्यांना डॅश डॅश यांच्या नावाने कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आलेला आहे. जुनी योजना आहे ओके. आणि एक किंवा दोन मुली आहेत ओके, त्यानंतर त्यांनी नसबंदी केलेली आहे. तर त्या अशा वडिलांना 2000 रुपये महाराष्ट्र सरकार देतं आणि अशा मुलीला जे मुली आहेत मुलींच्या नावाने ठेव म्हणून 1,000-8,000 रुपये सरकार देतं ओके. आणि ही जी योजना आहे ती फुले कन्या कल्याण योजना आहे, म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या नावाने. सावित्रीबाई फुले हे भारतातील पहिली महिला मुख्याध्यापक आणि स्त्री शिक्षिका आपण ओळखतो. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे पत्नी आहेत ओके. त्यानंतर महात्मा ओके सावित्रीबाई फुले यांनी एक पुस्तक लिहिलं होतं काव्य फुले नावाचं. काव्य फुले कविता संग्रह ओके काव्य फुले. त्यानंतर जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वात प्रथम सुरू केला आहे, हे भारतानं सुरू केलं होतं 1952 लक्षात ठेवा, 1952 भारताने सुरू केलं आहे. त्यानंतर चीन आहे, या ठिकाणी चीनची राजधानी बीजिंग आहे, जपानची राजधानी टोकियो आहे, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन DC. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो, हे असतं 11 जुलैला का. 11 जुलै 1987 जगाची लोकसंख्या ही 5 अब्ज झालेली होती, संपूर्ण जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली होती, म्हणून हा दिवस 1991 साजरा केला जातो. कोण साजरा करतात हे UNDP, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याचं मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. आणि लक्षात ठेवा जागतिक लोकसंख्या दिन. आणि भारताची लोकसंख्या ही 2011 जनगणनेनुसार 121 कोटी आहे आणि महाराष्ट्राची आहे 11 कोटी 23 लाख. एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती अंतर किंवा किती किलोमीटरचं अंतर, हे आहे 1.85 किलोमीटर, म्हणजेच 1853 मीटर असं ठरेल्याचं ओके. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की द्यायचं आहे, कमेंट करून द्या याचं उत्तर. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो, आणि हे 4 ऑप्शन आहेत, डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, डॉक्टर तात्याराव लहाने, डॉक्टर केशव धोंडो केशव कर्वे म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे, आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख. कोणाची जयंती आपण महाराष्ट्रामध्ये दृष्टीदान दिन म्हणून साजरा करतो. तर असे आपले 15 प्रश्न होते. यानंतर सायन्सचे प्रश्न आणि आरोग्यावरचे प्रश्न याच्यावर देखील नवीन व्हिडिओ मी आणेन, तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. चला तर मी इथं थांबतो. हा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा. चला तुम्हाला पाहत राहा अनुभव श्री मराठी.